हॅलो एवरीवन वन तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपल्याला ले बेसिक्स ऑफ आपल्याला मधील पार्ट बघायचा ठीक आहे तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे एस टी एम एल रिलेटेड जे वेगवेगळे वे टॅग्स हेडिंग टॅग असेल पॅराग्राफ असेल ब्रेक टॅग असेल असे वेगवेगळे आज आपल्याला बघायचे त्याचप्रमाणे त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल्स देखील आपल्याला आज बघायचे ठीक आहे तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे एस टी एम एल म्हणजे वेब पेज बनवण्यासाठी जे प्रो एस टी एम एलचा कोड असेल त्या कोडचं जे बेसिक स्ट्रक्चर ते आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितले ठीक आहे तर आज आपण स्टार्ट करूया आपल्याला आज ब्लॉक लेवल टॅग आणि हॉरिझॉन्टल रूल म्हणजे एच आर टॅग हे बघायचे ठीक आहे तर ब्लॉक लेवल टॅग कुठले कुठले आहेत तर ब्लॉक लेवल टॅग आहे हेडिंग टॅग आहे पॅराग्राफ टॅग आहे ब्रेक टॅग आहे सेंटर म्हणजे सेंटर टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट सेंटरला अलाइन करायची असेल तर त्यासाठी सेंटर टॅग वापरावा लागेल प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट आहे आणि एचआर टॅग असे आपल्याला वेगवेगळे वे ब्लॉक लेवल वे टॅक्स बघायचे आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्या रिलेटेड दे दे एक्झाम्पल्स देखील बघायचे ठीक आहे तर पहिला आहे तो हेडिंग टॅग आता हेडिंग टॅग म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या एच टी एम एलच्या वेबपेजमध्ये तुम्हाला एक टायटल द्यायचा आहे किंवा सब टायटल द्यायचा आहे आता टायटल देत असताना आपण एकतर त्याची प्रॉपर्टी फॉन्ट साईज मोठी असणार आहे बोल्ड असणार आहे ठीक आहे अशा जर अशा प्रकारचे जर टायटल्स किंवा सब टायटल्स तुम्हाला तुमच्या वेबपेजमध्ये द्यायचे असतील तर तुम्हाला हेडिंग टॅग वापरावे लागतात ठीक आहे असे हे हेडिंग टॅग वेगवेगळे वेग प्रकारचे आहेत म्हणजे टोटल एक सहा लेवलचे हेडिंग टॅग इथे दिलेले आहे ठीक आहे तर हेडिंग टॅग दिलेले आहेत दिलेले बघू शकता हेडिंग एलिमेंट एम्प्लॉईज ऑल द फॉन्ट चेंजेस पॅराग्राफ ब्रेक्स बिफोर अँड आफ्टर अँड एनी स्पेसेस स्पेस टू रेंडर म्हणजे जेव्हा तुम्ही हेडिंग टॅग वापरता त्यावेळेला हेडिंग टॅग मध्ये तुम्हाला त्या फॉन्ट चेंजेस दिसतील किंवा पॅराग्राफचे ब्रेक्स दिसतील ठीक आहे त्याचप्रमाणे एखादा स्पेस दिला असेल तर तोही कन्सिडर ॲटोमॅटिकली होईल जेव्हा तुम्ही हेडिंग टॅग वापरता ठीक आहे असे हे वेगवेगळे वे, सहा हेडिंग टॅग एच वन पासून एच सिक्स असे आहेत म्हणजे एच वन हा मोस्ट इम्पॉर्टंट हेडिंग टॅग आहे म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट याचा अर्थ सगळ्यात मोठा आपण त्याला म्हणू शकतो आणि एच सिक्स हा लिस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात छोटा हेडिंग टॅग आहे ठीक आहे आता हेडिंग टॅग जेव्हा आपण क्रिएट करतो ते कसे क्रिएट होतात त्याच्याविषयी एक एक्झाम्पल मी या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे तर आपल्याला नेक्स्ट टॅग बघायचे पॅराग्राफ ब्रेक आणि सेंटर टॅग काय काय आहे ते बघायचे आता पॅराग्राफ म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे एखादे दोन ब्लॉग दिले असतील एखादे दोन ब्लॉक ऑफ कोड किंवा ब्लॉक ऑफ टेक्स्ट दिले असतील तर, तर ते दोन्ही ब्लॉक्स एकमेकांपासून सेपरेट करण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं पॅराग्राफ म्हणजे काय एक ब्लॉक ऑफ ला, ला टेक्स्ट जर लिहिला असेल तर त्याच्यानंतर एक लाईन ब्लँक असते आणि त्याच्या नेक्स्ट लाईनला परत दुसरा पॅराग्राफ चालू होतो म्हणजे परत न्यू लाईनला ती कोड तुम्ही किंवा टेक्स्ट लिहू शकता ठीक आहे तर हे पॅराग्राफ टॅग तुम्ही पी ह्या टॅगने दर्शवू शकता म्हणजे जेव्हा तुम्हाला पॅराग्राफ जर तुमच्या वेब मध्ये दाखवायचा असेल तर तुम्हाला काय वापरावं लागेल पी टॅग वापरावं लागेल ठीक आहे त्यानंतर बघा ब्राउजर्स ॲटोमॅटिकली ऍड अ सिंगल लाईन बिफोर अँड आफ्टर पी टॅग म्हणजे काय जेव्हा तुम्ही पी टॅग वापरता तेव्हा ॲट अट ब्राउझर ॲटोमॅटिकली एक ब्लँक लाईन दोन ब्लॉकच्या मध्ये तो प्लेस करतो ठीक आहे तो पॅराग्राफ कसा पॅराग्राफ टॅग कसा वापरायचा ह्याचा एक्झाम्पल मी दिलेला आहे तुम्हाला ते पण शेवटी दाखवतो ठीक आहे त्यानंतर ब्रेक ब्रेक टॅग म्हणजे नेक्स्ट लाईनला जायचं असेल जसं तुम्ही सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये स्लॅश यन म्हणजे न्यू लाईन कॅरेक्टर जर वापरला तर तुम्ही काय करता नेक्स्ट लाईनला त्याचं तुम्ही कर्स घेऊन जातो त्याचप्रमाणे बी आर टॅग हा ब्रेकसाठी वापरला जातो म्हणजेच काय बी आर टॅग जर दिला तर जिथून दिलेला आहे तिथून नेक्स्ट लाईनला त्याच्या पुढील जो टेक्स्ट असेल तो डिस्प्ले होईल ठीक आहे मग ब्रेक टॅग कशासाठी वापरला जेव्हा एखादा ॲड्रेस लिहायचा असेल किंवा एखादी जर तुम्हाला पोईम लिहायची असेल म्हणजे कविता जर लिहायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला ब्रेक टॅग वापरावा लागेल आणि ब्रेक टॅग असा एक टॅग आहे कि त्याला एंडिंग टॅग नाही आहे म्हणजे स्लॅश बी आर लिहायची काही गरज नाही फक्त बी आर टॅग इत वापरला जातो इट हॅज नो एनी एंडिंग टॅग ठीक आहे त्यानंतर बघायचं आपल्याला सेंटर टॅग समजा एखाद्या टेक्स्टची अलाइनमेंट तुम्हाला सेंटरला करायची असेल वेब पेजच्या तर तुम्ही सेंटर टॅग वापरू शकता काय म्हणलं मी जेव्हा एखाद्या टेक्स्टची अलाइन तुम्हाला सेंटर करायची असेल म्हणजे वर्डमध्ये तुम्ही बघू शकता लेफ्ट अलाइन राईट अलाइन किंवा सेंटर अलाइन असे वेगवेगळे अलाइनमेंटचे प्रकार आहेत त्यापैकी जर तुम्हाला तुमचे टेक्स्ट सेंटरला जर तुम्हाला द्यायचं असेल तर सेंटर टॅग तुम्हाला वापरावा लागेल ठीक आहे तर त्यानंतर आहे प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट आणि एच आर टॅग आता प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट म्हणजेच प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट म्हणजे एखादा तुम्हाला फिक्स्ड विड्थ फॉन्ट जर तुम्हाला द्यायचा असेल किंवा एखादा ब्रेक म्हणजे एखाद्या समजा एखाद्या एस टी एम एलच्या कोड मध्ये लाइन्स दिलेल्या आहेत इज तुम्हाला त्या जर वेब पेजमध्ये दर दाखवायचे असतील तर तुम्हाला प्री टॅग म्हणजे प्री फॉर्मॅटेड टॅग वापरावा लागेल आता हा प्री फॉर्मॅटेड टॅग प्री टॅगने डिफाईन केलं जातो म्हणजेच काय समजा एखादं टेक्स्ट असेल तर त्याची प्रत्येक लाईनला फॉन्ट वेगळा असेल किंवा एखाद्या दोन टेक्स्ट किंवा वर्ड असतील तर त्याच्यामध्ये भरपूर स्पेस असेल तर तो प्री टॅगने तुम्हाला ॲज इट इज दाखवता येतो समजा तुम्ही प्री टॅग नाही वापरला तर फॉन्ट साईज ते सगळं टोटली जसं बाय डिफॉल्ट असेल तर सेम दाखवतो ठीक आहे तर प्री टॅग हा प्री फॉर्मॅटेड टॅगसाठी वापरला जातो ठीक आहे त्यानंतर आहे एच आर टॅग आता हा एच आर टॅग म्हणजे काय हा एच आर टॅग जर आपण आपल्या वेब पेजच्या कोडमध्ये जर वापरला तर काय करतो तो थॅमॅटिक ब्रेक म्हणजे एक विषय संपल्यानंतर आपण एक लाईन मारतो ठीक आहे जसं ह्या पेजवरती जसं ह्या पेजवरती तुम्हाला इथे एक डॉटेड लाईन दिसेल तर आपण ही अशी डॉटेड किंवा प्लेन लाईन आपण दाखवू शकतो बाय युझिंग एच आर टॅग मग ह्या एच आर टॅग मध्ये आपल्याला जर एच आर टॅग मध्ये आपल्याला एंडिंग टॅग पण नाही आहे एच आर टॅग साठी कुठलाही एंडिंग टॅग नाही आहे म्हणजे दोन जर ब्लॉक ऑफ टेक्स्ट असतील तर त्याच्यामध्ये जर मला लाईन्स वगैरे ऑरिजन्टल लाईन जर दाखवायचे असतील तर मला काय वापरावं लागेल तर, लागे, तर हॉरिजन्टल रूल म्हणजे थोडक्यात तिथे एच आर टॅग वापरावं लागेल ठीक आहे आता हा एच आर टॅग असेल प्री टॅग असेल हे कसे वापरायचे ह्याविषयी वेगवेगळे वे एक्झाम्पल्स इथं मी तुम्हाला आज दाखवणार आहे ठीक आहे तत्पुरती आपण हे झालं थोडक्यात लेक्चरसाठी आता आपल्याला प्रोग्रॅम थ्रू आपल्याला वेगवेगळे वे टॅग बघायचे टोटल मी तीन वेगवेगळे वे 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 प्रोग्रॅम्स केलेले आहेत तर त्यापैकी पहिला आहे तो हेडिंगसाठी आहे सेकंड असेल तर तो पॅराग्राफ ब्रेक आणि सेंटर टॅक्ससाठी साठी थर्ड आहे तो प्री फॉर्मॅटेड आणि आर टॅक्स साठी मी दाखवणार आहे ठीक आहे तर आज बघूया आपण पहिला आहे तो हेडिंग साठी हेडिंग टॅग साठी आता मी इथे प्रोग्राम घेतलाय त्याच्यामध्ये मी इथं हेडिंग टॅग मध्ये हेड टायटल वगैरे काय दिलेलं नाही आहे तुम्ही लिहू शकता तो यह लेना कंपेसरी नहीं है हेड टाइटल टाइटल एंड मुझे स्लैश टाइटल से तो मैं उन्हें टाइटल यह तो हेडिंग टैग्स त्यागनंत्र में इतना हेड टैग है तो इतना तो, कंप्लीट कर ठीक तो, है त्यानंतर मी बॉडी स्टार्ट केल्या आणि बॉडी तर एंड केल्या इथं तुम्ही बघू शकता बॉडीच्या आतच मी हे वेगवेगळे टोटल सहा वेगवेगळे हेडिंग टॅग दिलेले आहेत पहिला हेडिंग वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि त्याचा एंड ही किती गेला एच वनचा एंड स्लॅश एच वन एच टूचा चा स्लॅश एच टू असे वेगवेगळे टोटल सहा वेगवेगळे हेडिंग टॅग मी इथं दिलेले आहेत ठीक आहे आणि हा प्रोग्रॅम डॉट एसटीएमएलने मी सेव्ह केलेला आहे प्रोग्रामला नाव काय दिलं हेडिंग हेडिंग डॉट एल असं नाव देऊन मी ते सेव्ह केलेलं आहे ठीक आहे आता हा आपण रन करून बघूया तर हा मी इथं सेव्ह केलेला आहे रन करण्यासाठी एकतर तुम्ही ओपन करून ब्राउझर मधनं ओपन करू शकता किंवा ओपन विथ मी हा ब्राऊझर सिलेक्ट आहे इंटरनेट एक्सप्लोर इथे तुम्ही बघू शकता हेडिंग टॅग म्हणजे हे टायटल दिलेलं आहे बरोबर आहे इथं पण तुम्ही बघू शकता टायटल हे दिलेलं आहे आता हेडिंग टॅग वन त्यानंतर टू थ्री फोर ह्यानुसार तुम्ही बघू शकता एच वन टॅग साठी हेडिंग वन मी दिलेला आहे एच टू साठी हेडिंग टू म्हणून एच सिक्स साठी हेडिंग सिक्स म्हणजे तुम्ही इथं बघू शकता की एच वन पासून एच सिक्स मध्ये किती व्हेरिएशन्स तुम्हाला इथे दिलेले आहे ठीक आहे म्हणजे इथं बोल्ड आहे त्याची प्रॉपर्टी फक्त याचा फॉन्ट साईज वेगवेगळा आहे ठीक आहे हे झालं हेडिंग टॅग साठी हा प्रोग्राम तुम्ही ट्राय करून बघू शकता त्यानंतर सेकंड आहे तो पी साठी त्यानंतर सेंटर टॅग आहे आणि बी आर टॅग आहे असे टोटल तीन वेगवेगळे टॅग मी दिलेले आता इथं पण तुम्ही बघू शकता मी इथे हेड टायटल टायटल रे एंड हेड एंड असं काही कोड दिलेला नाही आहे ठीक आहे तो कंपल्सरी नाही आहे म्हणजे हेड टायटल हे कशासाठी तुमच्या प्रोग्रामला जर तुम्हाला हेडिंग द्यायचे असतील म्हणजे कुठं तुमच्या एखाद्या बारला वगैरे म्हणजे मेनू बारला वगैरे तुम्हाला जर नावं द्यायची असतील प्रोग्रामसाठी तर तुम्ही देऊ शकता पण इट इज नॉट अ कंपल्सरी ठीक दे आहे तर बॉडीमध्ये मी डायरेक्टली कोड लिहिला आहे पी टॅग आहे किंवा त्यानंतर मी कुठला बी आर टॅग घेतलेला आहे आणि कुठला घेतलेला आहे सेंटर टॅग मी वापरलेला आहे म्हणजे टोटली मी तीन टॅग वापरले आता तुम्ही बघू शकता पी टॅग आता इथं पी टॅग वापरलेला पी पीच्या आत मी काय काय लिहिले बघा हे काहीतरी मी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये मी टाकलेले आहे पी टॅगच्या आत बरोबर आहे याचा अर्थ काय होतो जे पी टॅकच्या आत जे मी लिहिल ते पहिल्या लाईन लाईल पी टॅग कम्प्लीट त्यानंतर मी काय लिहिले परत पी टॅग मध्ये लिहिले सम स्पेस वेअर द हंट म्हणजे सेकंड लाईन लिहिले जे याचा अर्थ जेव्हा आपण हे डिस्प्ले होईल तुमच्या वेब पेजला तेव्हा ह्या लाईन आणि ही लाईन जी असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पेस भेटेल तिथं ठीक आहे म्हणजे काय ही लाईन झाल्यानंतर तुम्हाला असा एक मध्ये स्पेस येईल त्यानंतर दुसरी लाईन प्रिंट ठीक हे झालं पी टॅग साठी आता पी टॅग मध्येच मी बी आर टॅग पण वापरलेला आहे हे तुम्हाला इथे नेक्स्ट लाईन दिसेल पी टॅग मध्ये बी आर टॅग पण वापरलेला आहे बी आर एलिमेंट असं मी लिहिलेलं आहे बरोबर आहे मग बी आर वगैरे दिलंय जिथं जिथं बी आर दिले तिथून नेक्स्ट लाईनला तो टेक्स्ट प्रिंट होईल म्हणजे काय टू फोर्स त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनला काय प्रिंट होईल लाईन ब्रेक्स त्यानंतर नेक्स्ट लाईनला काय होईल इन अ टेक्स्ट होईल त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनला यूज द बी आर होईल त्याच्यानंतर एलेमेंट असं ते प्रिंट होईल ठीक आहे आणि एक सेंटर टॅग मी वापरलेला आहे त्याचा सेंटर टॅगसाठी पण इथं बघू शकता तुम्ही एंडिंग टॅग दिलेला आहे तसं बी आर साठी एंडिंग टॅग कुठं दिलेला आहे का तर नाही दिलेला आहे कारण मी मग सांगितल्याप्रमाणे बी आर टॅगसाठी कुठलाही एंडिंग टॅग लागत नाही त्यानंतर बॉडी एंड केले एल एंड केले लक्षात घ्या बॉडीच्या आतच तुम्हाला सगळं कोडिंग आहे ठीक थी। आहे मी सेव सेव्ह करतो परत आणि ओपन विथ इंटरनेट एक्सप्लोर करत तुम्ही कुठलाही ब्राउजर वापरू शकता हा बेसिक ब्राउजर आहे म्हणून मी तो वापरतो आता इथे बघू शकता मी एच वन टॅग मध्ये काय काय टाकलं होतं पी बी आर अँड सेंटर एलिमेंट असं टाकलं होतं तुम्ही बघू शकता इथं पी आणि ते पी एंड केलेलं बरोबर आहे मी काय सांगितलं होतं मग अशी पी टॅग हा पॅराग्राफ टॅग म्हणजे पहिला हा ब्लॉक ऑफ कोड झाला किंवा ब्लॉक ऑफ टेक्स्ट झाला ह्याच्यानंतर तो काय करेल वन लाईन इथं दोन्ही लाईनच्या मध्ये काय करेल वन स्पेस म्हणजे एका लाईनचा स्पेस तो इथं देईल त्यानंतर मग नेक्स्ट लाईन प्रिंट ठीक आहे त्यानंतर मी इथं वापरले होते बी आर टॅग टू फोर्स बी आर वापरलं होतं लाईन ब्रेक्स नंतर बी आर वापरलं होतं इन टेक्स्ट नंतर बी आर यूज बी आर त्यानंतर पण होत टोटली बघू शकता न्यू लाईन कॅरेक्टर जर वापरायचा असेल तर बी आर टॅग वापरावं लागतं त्यानंतर मी, मी <प्णीण> सेंटर मध्ये मी काय टाकलं होतं हाय टाकलं होतं म्हणजे हाय हे ह्या पूर्ण वेबपेजच्या सेंटरला हा टेक्स्ट आलेला आहे बरोबर आहे मग ह्या सेंटर टॅग मध्ये पण तुम्ही एच वन एच टू वगैरे कुठलाही टॅग कुठल्याही दुसऱ्या एखाद्या टॅगच्या अंडर तुम्ही टॅग वापरू शकता ठीक आहे हे झालं थोडक्यात टॅग सॉरी पी टॅग किंवा बी आर टॅग आणि सेंटर टॅग विषयी ठीक आहे तर त्यानंतर आपल्याला एक बघायचं शेवटचा प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट म्हणजे प्री टॅग आणि एच आर टॅग ती एचआर वगैरे कसे दिलेले आहेत मी इथे दाखवतो तुम्हाला आता एच वन मध्ये पण मी लिहिलेलं आहे पीआर प्री एलिमेंट आणि एचआर एलिमेंट असं मी टाकतो म्हणजे हेडिंग नुसार प्री टॅग आणि एचआर एलिमेंट आहे असं होईल त्यानंतर मी बघा इथं काय केलेलं आहे प्री टॅग च्या अंडर हा प्री टॅग ओपनिंग झाला हा टॅग एंडिंग झाला त्याच्यामध्ये मी काय केले बघा टेक्स्ट इन अ प्री एलिमेंट हे काय त्यानंतर दुसऱ्या लाईनला इथं असं घेतले तिसऱ्या त्यानंतर मी बोथ नंतर इथं स्पेस दिलेला आहे भरपूर जर नॉर्मली समजा तुम्ही पीआर टॅग सॉरी प्री टॅग न वापरता जर असं लिहिलं तर तो काय करेल डायरेक्टली टेक्स्ट इन असं टोटली डिस्प्ले करेल तुम्ही डायरेक्ट लिहिलं तो ॲज इट इज एका लाईनमध्ये सर्व हे प्रिंट इथं एका लाईनमध्ये सगळं प्रिंट करेल आणि ते प्री टॅग वापरल्यामुळं जसं आपण ह्या कोडमध्ये लिहिलेलं आहे स्पेसेस किंवा नेक्स्ट लाईनला लिहिलेला आहे तो ॲज इट इज प्रिंट करेल ठीक आहे त्यानंतर प्री टॅग कम्प्लीट झाल्यानंतर मी एच आर टॅग टाकलेला टाक आहे आता एच आरला इथं तुम्ही एंडिंग टॅग दिलेला आहे का नाही आहे फक्त एकदा एच आर लिहिलं तर काय होतं इथून हॉरिजन्टल लाईन प्रिंट होते इथे एच आर दिलं तर इथं हॉरिजन्टल लाईन प्रिंट होते ठीक आहे तर आपण टेस्ट करून बघूया ठीक आहे आता इथं तुम्ही बघू शकता मी हे जे टेक्स्ट लिहिलेलं आहे कॉपी केलेलं खालचं हे विदाऊट प्री मी इथं डायरेक्टली प्रिंट केलेलं म्हणजे जर प्री नाही वापरलं तर तो ऍज इट इज एका मध्ये डिस्प्ले करेल जर प्री वापरलं तर जसं आपण इथं स्पेस दिलेला आहे किंवा इथं नेक्स्ट लाईनला इथून नेक्स्ट लाईनला ढकललेला आहे हा कोड किंवा हे टेक्स्ट हे ॲज इट इज प्रिंट होईल ठीक आहे त्यानंतर मी दिलते ते एच आर टॅग आता हा एच आर टॅग काय करेल हा इथं फक्त हो लाईन प्रिंट करेल आणि इथं इथं देखील करेल कारण इथं पण मी एच आर टॅग वापरलेला आहे ठीक आहे हे झाले ब्लॉक लेवल वेगवेगळे टॅग आणि हा एक एच आर टॅग ठीक आहे तर हे एक्झाम्पल तुम्हाला समजले नसतील तर एकदा ट्राय करून बघा व्यवस्थित तुम्हाला समजतील ठीक आहे तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण इथंच थांबूया थँक यू